नमस्कार कशा आहात आपण घरातील अवघड आणि किचकट कामं सोपी करण्यासाठी आज मी घेऊन आलेली आहे काही नवनवीन टिप्स नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे आपली पहिली टीप आहे ब्लाऊजसाठी बऱ्याच अशा जुन्या आपल्या साड्या असतात ज्यावरचे ब्लाऊज आपल्याला येत नाहीत आणि विदाऊट ब्लाउज जर ती साडी घातली तर ते छानही दिसणार नाही त्यासाठी आपण एक छोटासा उपाय करणार आहोत हे एक ब्लाऊज आहे जे की माझ्या एका साडीवरचं अगोदरच आहे पण आपण याला अगदी दुसऱ्या साडीवरही वापरू शकतो थोडंफार मॅचिंग असलेलं ब्लाऊज आपल्याला जर त्या जुन्या साडीवर वापरायचं असेल तर काय करायचं ते फिट झालेलं जे ब्लाऊज आहे ते फेकून न देता त्याची अशी लेस काढून घ्यायची आणि याची लेस काढून आपण या ब्लाउजवरती लावणार आहोत आणि अगदी परमनंट लावायची नाही ज्यामुळे आपल्याला हे ब्लाऊज दोन्ही साड्यांवर वापरता येईल तर इथे पाहू शकता अशी ही लेस आपण काटेपिननं पण लावू शकतो किंवा सुई दोऱ्याने अगदी मोठं मोठं जरी याला तुम्ही शिवून घेतलं तरी चालेल म्हणजे याचा उपयोग झाल्यानंतर आपण हा दोरा काढून परत जे आपलं प्लेन ब्लाऊज आहे ते दुसऱ्या साडीवरही वापरू शकतो तर हा पर्मनंट तर सोल्युशन नाही पण नक्कीच तुम्हाला हे फायदेशीर ठरेल कारण की जसं महागड्या साड्या असतात विदाऊट ब्लाउज ते घातलं की छान दिसत नाही पण या लेसमुळे ते ब्लाऊज अगदी मॅचिंग होतं नक्कीच ट्राय करा आणि हो ही ट्रिक आवडली असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका पाहू शकता अगदी हे व्यवस्थित बसलेलं आहे आणि दिसणारही नाही आणि आपलं मॅचिंग ब्लाऊजही तयार होईल परत आपण ही लेस काढून प्लेन ब्लाऊज दुसऱ्या साडीवरही वापरू शकतो पाहू शकता किती छान व्यवस्थित बसलेला आहे नक्कीच ट्राय करा यानंतरची आपली टीप आहे पर्स साठी बऱ्याच वेळा आपण बाहेर जाताना बाजारामध्ये जाताना आपल्या घराची जी चावी आहे ती अशी पर्स मध्ये टाकून देतो आणि पर्स मध्ये बर सामान असतं आणि वेळेवर ही चावी आपल्याला सापडत नाही बऱ्याच वेळ शोधावी लागते किंवा थकून आपण बाहेरून आलो आणि दरवाजासमोर असं चावी शोधत बसायला आपल्याला कंटाळवानं वाटतं तर असं होऊ नये यासाठी आपण छोटासा उपाय करणार आहोत तर इथे पाहू शकता ही जी चावी आहे त्याला आपल्याला अडकवायची आहे काटेपिन आणि काटेपिन कुठे अडकवायची तर ते आपण पाहणारच आहोत तर इथे पहा असं पर्समध्ये आपल्याला याला अडकवायचं आहे का बाजूला याला जर आपण अडकवलं तर अगदी आपली जी चावी आहे ते वेळेवर मिळते आणि पर्समध्ये पण जास्त असा पसारा होत नाही नक्कीच ट्राय करा छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण वेळेवर तुम्हाला खूप फायदा होईल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते माला बोक्स मदे हांगा। जेने माजा कुटे -कुटे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला तेही कळेल आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही मानता येतील यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या कॅरीबॅकसाठी ज्यामध्ये की आपण बऱ्याच अशा वस्तू घेऊन येतो आणि त्या वस्तू आपण यामधून बाहेर काढायला गेलं की व्यवस्थित पडत नाही तिकडे तिकडे पसरतात तर असं होऊ नये किंवा ही कॅरीबॅग अशीच आपण व्यवस्थित झाकून ठेवावी यासाठी आपल्याला काय करायचं आहे प्लास्टिक बॉटलचा हा समोरचा भाग कट करून घ्यायचा आहे जे की पाण्याची बॉटल आहे अगदी सर्वांच्याच घरी असते तर इथे मी याला अगोदरपासूनच वापरत आहे त्यामुळे तुमच्यासोबतही शेअर करत आहे पाहू शकता हा भाग मी असा कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर कॅरीबॅगमध्ये असं याला घालून घ्यायचं आहे आणि घातल्यानंतर पाहू शकता असं यामध्ये एक छिद्र बनतं यामुळे काय होतं तर आपल्या जे यामध्ये सामान आहे ते खूप छान व्यवस्थित पडतं अगदी छोट्या बर्णीमध्ये आपण आपल्याला हे सोडायला मदत होते त्यासोबतच आपलं जे सामान आहे ते काढून झाल्यानंतर आपण याला व्यवस्थित असं झाकूनही ठेवू शकतो तर यावरती असं झाकण लावून आपण याला बंदही करणार आहोत तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका यानंतरची आपली टीप आहे चार्जरसाठी चार्जर, चार्जर आपण नेहमी वापरतो पण त्यासोबत काळजीही घेतली पाहिजे घरात जर लहान मुलं असतील तर नक्कीच तुम्ही हे करा इथे तुम्ही पाहत आहात अशा प्रकारे चार्जर थोडंफार कट होतं आणि हे असंच उघडं ठेवणं खूप घातक ठरू शकतं करंट लागतो लहान मुलांना बऱ्याच अशा इजाही झालेल्या ऐकून आहेत बातम्या तर तसं होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे यावरती टेप लावायचा आहे कोणताही टेप तुम्ही लावू शकता त्यानंतर इथे आपल्याला अशा पेनमध्ये ज्या स्प्रिंग येतात त्याही यावरती लावल्या तर आपलं जे चार्जर आहे तेही खराब होत नाही आणि जो धोका आहे तो पण टळतो चार्जरमध्ये ही स्प्रिंग घातली की आपलं चार्जर अगदी सरळ राहतं आणि खराब होत नाही यानंतरची आपली टीप आहे कचराकुंडीसाठी टी, आपण नेहमी कचराकुंडीमध्ये अशा प्रकारे कॅरीबॅग लावतो आणि त्यामुळे काय होतं तर यामध्ये कचरा टाकला की कॅरीबॅग जी आहे ती अशी आतमध्ये जाते ही माझी किचनमधील छोटीशी कचराकुंडी आहे तुम्ही अगदी मोठ्या कचराकुंडीसाठी पण ही ट्रिक वापरू शकता कचरा बाहेर पडून आपलं काम जास्तच वाढू शकतं त्यामुळे आपल्याला नेहमीप्रमाणे कॅरीबॅग न लावता ही जी कॅरीबॅग आहे ती आपल्याला अशी मागच्या बाजूने लावायची आहे पाहू शकता हे असं आपल्याला या कचरा कुंडीमध्ये कॅरीबॅगला घालायचं आहे त्यानंतर आपलं जो कॅरीबॅगचा वरचा भाग आहे तो असा केला की पाहू शकता कॅरीबॅग खूप छान व्यवस्थित बसते आणि यामुळे कचराही बाहेर येत नाही अगदी मोठ्या कचरा कुंडीसाठी पण तुम्ही ही स्ट्रीक वापरून तुमचं काम कमी करू शकता यानंतरची आपली टीप आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे ब्रशवरती थोडंसं कोलगेट आणि हारपिक तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की ब्रशवरती कोलगेट आणि हार्पिक कसं चालेल तर नक्कीच तुम्ही हे करा आणि तुमचं क्रोधचं अवघड किचकट काम सोपं करा तर इथे मी यावरती असं हार्पिक आणि कोलगेट लावून घेतलेलं आहे तुम्ही पाहिलं असेल बकेट असो किंवा मग पाण्याने खूप जास्त असा खराब होतो पांढरट दाग होतात आणि कितीही यांना आपण रोजच्या प्रमाणे साफ केलं तरी हे साफ होत नाहीत पाहू शकता हे पण किती जास्त असं घाण झालेलं आहे पण आपलं काम अगदी सोपं करण्यासाठी आपण जे सोल्युशन वापरलं आहे ते आपण असं यावरती लावून घेणार आहोत अगदी मोठी बकेट कितीही खराब झाली असेल कितीही त्यावरती क्षारचे दाग किंवा थर जमा झाला असेल तो पण या पद्धतीने स्वच्छ होतो तर इथे तुम्ही पाहतच आहात अगदी रिझल्ट तुमच्या समोर आहे एक ते दोन वेळाच आपण यावरती याला फिरवल्यानंतर हे किती छान असं स्वच्छ होत आहे तर पहा इथे तुम्हाला रिझल्ट दाखवण्यासाठी थोडंसं मी याला पुसून घेणार आहे पाहू शकता अगदी नव्यासारखा याचा कलर परत झालेला आहे बाथरूममधील कितीही मोठी बकेट किंवा मग अशा प्रकारे पाण्यामुळे जर खराब झालं असेल कितीही त्यावरती क्षारचे दाग थर जमा झालेला असेल तो पण निघायला मदत होते नक्कीच ट्राय करा आणि हो एक लक्षात ठेवा यामध्ये आपण हार्पिक वापरत आहोत त्यामुळे याला आपण स्टीलवरती अजिबात वापरू शकत नाही स्टीलवरती याचे काळे दाग पडतात फक्त प्लास्टिकचेच भांडे आपण याने असे स्वच्छ करू शकतो आणि याला पूर्ण घासून घेतल्यानंतर आपण याला पाण्याने साफ करणार आहोत बऱ्याच जणांना हार्पिकमुळे हाताला थोडीशी खास सुटते त्यामुळे हॅन्ड घालून किंवा कॅरीबॅग घालूनही तुम्ही हे काम करू शकता इथे आपण ब्रश लावल्यामुळे याला हात लावायची गरजच पडली नाही आणि पाहू शकता आपला जो मग आहे तो अगदी नवीन सारखा चमकत आहे नक्कीच ट्राय करा आणि मित्रपरिवारासोबतही हा व्हिडिओ शेअर करा यानंतरची आपली टीप आहे त्यासाठी इथे आपल्याला ला लागणार आहे प्लास्टिकची बॉटल पाण्याची आणि त्याचा हा छोटासा भाग मी कट करून घेतलेला आहे आणि याला असं मधोमध आपण कट करून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते बऱ्याच वेळा आपण पाहतो की जे आपले पडदे असतात ते हवेने असे उडतात आणि त्यांना एकत्र करून ठेवण्यासाठी आपल्याला थोडंसं अडचण येते की यांना एकत्र असं कसं करून ठेवावं किंवा एखादी डिझाईनही यामुळे आपण बनवू शकत नाही त्यासा तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर असं प्लास्टिकचा हा जो भाग आहे तो यामध्ये लावून पाहू शकता किती छान व्यवस्थित आपला जो पडदा आहे तो एका ठिकाणी राहतो एक छान डिझाईनही तयार होते आणि आपण याला काय अडकवलं आहे हे अगदी लक्षातही येत नाही सर्वात जास्त कोणती टीप आवडली ते मला कॉमेंट बॉक्स मधून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद